फ्रेंड्स, यशोदा कोचिंग क्लासेस मध्ये मी सुप्रिया पवार तुमचं स्वागत करते. तर या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत तर दोनची विभाज्यतेची कसोटी. दोनची विभाज्यतेची कसोटी काय आहे? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येला दोनने निःशेष भाग जातो. निःशेष भाग जाणे म्हणजे काय? तर बाकी शून्य उरणे म्हणजे पूर्ण भाग जाणे. या कसोटीच्या मदतीने आपण कोणताही मोठा नंबर आपण चेक करू शकतो की जो दोनने भाग जातो की नाही ज्या नंबरला. ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघूया. इथे आपण घेतलं 144. हे एक्झाम्पल जर का आपण घेतलं तर 144 एकक स्थानी 4 आहे आणि 4 हा काय आहे? समसंख्या आहे. त्यामुळे आपली कसोटी काय सांगते? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा नंबर असेल तर 4 इथे आहे त्यामुळे 144 दोनने निःशेष भाग जाणार. दुसरं एक्झाम्पल एक घेऊया आपण, 1255 बघूया. ठीक आहे, इथे एकक स्थानी काय आहे? 5 आहे. ठीक आहे, त्यामुळे या नंबरला दोनने निःशेष भाग जाणार नाही. आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण, 40. 40 ला दोनने निःशेष भाग जाईल. का? कारण का त्याच्या एकक स्थानी काय आहे? 0 आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघू, 119. ठीक आहे, 119 च्या एकक स्थानी काय आहे? 9 आहे. त्यामुळे दोनने 119 ला निःशेष भाग जाणार नाही. या पद्धतीने आपण कोणताही नंबर चेक करू शकतो की त्या नंबरला दोनने निःशेष भाग जातो की नाही. आपण पाहूया 3ची विभाज्यतेची कसोटी काय आहे. 3ची विभाज्यतेची कसोटी काय सांगते? तर ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर का 3ने निःशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने निःशेष भाग जातो. आता ही टेस्ट आपण अप्लाय कशी करायची ती बघूया. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर का 324 हा नंबर दिला आणि आपल्याला जर का हे चेक करायचं असेल की 324 ला 3ने निःशेष भाग जातो की नाही, तर काय करायचं? तर याच्यामध्ये जे काही अंक आहेत त्यांची बेरीज करायची. ठीक आहे, 3 अधिक 2 अधिक 4, 4, 6, 3, 9. ठीक आहे, उत्तर काय आलं? त्यांच्या अंकांची बेरीज किती आली? 9 आले. आणि 9 ला जर का 3ने भाग जातोय का हे बघायचं. निःशेष भाग जर का गेला तर काय म्हणू शकतो? 324 ला पण 3ने निःशेष भाग जातो. इथे आपल्याला माहितीये 9 ला 3ने निःशेष भाग जातो, त्यामुळे आपण म्हणू शकतो की 324 ला 3ने निःशेष भाग जातो. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, 416. या संख्येमधील अंकांची बेरीज काय येते? 6 आणि 6 11 येते. आणि 11 ला 3ने निःशेष भाग जात नाही, त्यामुळे आपण म्हणू शकतो की 416 ला सुद्धा 3ने निःशेष भाग जाणार नाही. तिसरं एक एक्झाम्पल घेऊया, 550 घेऊया. ठीक आहे, इथे अंकांची बेरीज काय येईल? 10 ला सुद्धा 3ने निःशेष भाग जात नाही, त्यामुळे आपण म्हणू शकतो की 550 ला सुद्धा 3ने निःशेष भाग जाणार नाही. आणखीन एक एक्झाम्पल बघूया, 915. इथे चेक करायचं, 15 ला 3ने निःशेष भाग जातोय का? हो जातोय, त्यामुळे आपण म्हणू शकतो 915 ला सुद्धा 3ने निःशेष भाग जातो. अशा पद्धतीने कोणताही मोठा नंबर आपल्याला दिला तर आपण इझिली चेक करू शकतो की 3ने त्या नंबरला निःशेष भाग जाऊ शकतो की नाही. 5ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? 5ची विभाज्यतेची कसोटी काय सांगते? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या दोघांपैकी एक अंक असेल तेव्हा त्या संख्येला 5ने निःशेष भाग जातो. आपण एक्झाम्पल्स बघूया. 35 हा नंबर जर का घेतला आणि आपल्याला बघायचंय की 35 ला 5ने निःशेष भाग जातो का, तर आपण काय चेक करणार? तर एकक स्थानी 0 किंवा 5 हवेत आपल्याला. इथे दिसतायत म्हटल्यानंतर आपण म्हणू शकतो की 5ने 35 ला निःशेष भाग जाईल. 5 7 35. ठीक आहे, एखादा मोठा नंबर जर का म्हटलं, इथे 1204 हा जर का नंबर घेतला तर आपण इथे एकक स्थान चेक करायचं त्याचं. ठीक आहे, 0 किंवा 5 हवं इथे, त्याच्या व्यतिरिक्त नंबर आहे त्यामुळे या नंबरला 5ने निःशेष भाग जाऊ शकणार नाही. थर्ड एक एक्झाम्पल आपण बघूया, 515.
ठीक आहे. इथे बघता क्षणी आपण म्हणू शकतो की ह्या नंबरला 5 ने निशेष भाग जाईल. का? कारण का याच्या एकच स्थानी 5 आहेत. 1000 ला भाग जातो कारण का 1000 च्या म्हणजे एकक स्थानी कोण आहे 0 आहे. त्यामुळे 1000 ला सुद्धा 5 ने निशेष भाग जाईल. अशा पद्धतीने कोणताही मोठा नंबर आपण चेक करू शकतो की त्या नंबरला 5 ने निशेष भाग जातो की नाही हे आपण बघता क्षणी या कसोटीच्या मदतीने आपण ठरवू शकतो. अशा पद्धतीने पुढच्याही काही कसोट्या आहेत ते आपण बघणारच आहोत. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राइब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा.